नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी श्याम मानव हे राज्याला 50 वर्ष मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर बोलताना श्याम मानव यांनी बावनकुळेचे आभार मानत बावनकुळे यांची राजकीय संस्कृती काय आहे हे कळलं अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली. भाजपाचे लोक हे धीरेंद्र शास्त्री महाराज यांना घेऊन फिरतात, ते छूत अछूत भेदभाव पाळतात. संभाजी भिडे महात्मा गांधी मुस्लिम माणसाची उपज आहे असं म्हणतात, तरी देखील फडणवीस यांना पाठीशी घालतात, हे कितपत योग्य आहे असा सवाल देखील श्याम मानव यांनी उपस्थित केला. खरं म्हणजे भाजपचे अध्यक्ष बावनकुळे यांचे आभार, त्यांची राजकीय संस्कृती काय आहे ते त्यांनी जाहीरपणे व्यक्त केलं त्याबद्दल त्यांचे आभार. माझ्यासारखे कार्यकर्ते, महाराष्ट्रामध्ये दीर्घकाळ सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे असे कार्यकर्ते, आणि त्यांना जर कोणी असं म्हणत असेल की जहरी टीका करण्यासाठी त्यांना कोणीतरी सोडलेलं आहे, कोणाच्या तरी सांगण्यावरनं ते काम करता आहेत, याचा अर्थ त्यांचा महाराष्ट्रासंबंधीचा जो समज आहे, महाराष्ट्रातल्या समाज जीवनाविषयीचं जे त्यांचं आकलन आहे ते अतिशय ग्रेट आहे, आणि म्हणूनच ते या स्टेजपर्यंत पोहोचणार आहेत. प्रत्यक्षामध्ये हा जो महाराष्ट्र आहे तो संत ज्ञानेश्वर संत नामदेवांपासून चालत आलेल्या वारकरी संप्रदायाच्या समतेच्या मार्गाचा महाराष्ट्र आहे. शिवाजी महाराजांनी सुद्धा या पद्धतीची समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आपण शिवाजी महाराजांना एवढं मानतो. त्यानंतर शाहू फुले आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, आगरकर या सगळ्या मंडळींनी या महाराष्ट्राला पुरोगामी बनवलेला आहे. पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे काय? तुम्ही कोणत्याही जातीमध्ये जन्माला आला, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आला, तरीही तुम्ही समान आहात, माणूस म्हणून तुम्हाला सन्मान आहे, या पद्धतीची वर्तणूक, या पद्धतीची वागणूक, या पद्धतीचा सन्मान देणं, याला खऱ्या अर्थानं पुरोगामित्व असं म्हटलं जातं. आणि महाराष्ट्रातल्या जर पुरोगामी कार्यकर्त्यांबद्दल या पद्धतीनं तुम्ही व्यक्त होत असाल, यातनं तुमची संस्कृती दिसून येते. आता मी प्रतिप्रश्न करतो, बावनकुळेजी, तुमचे लोक महाराष्ट्रभर घेऊन हिंडले धीरेंद्र कृष्ण महाराजांनी, ते जाहीररित्या म्हणत होते, सुभाषबाबू कहते थे की मुझे खून दो मैं आपको आझादी दूंगा, आप मेरा साथ दो मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा. आणि त्यांचा व्हिडिओ अतिशय प्रसिद्ध आहे. एक अछूत माणूस त्यांच्या पायावर डोकं ठेवायला आला आणि हे धीरेंद्र कृष्ण महाराज म्हणतात, तुम अछूत हो हमें छुओ मत, हम ब्राह्मण है. हे तुमचं हिंदू राष्ट्र महाराष्ट्रात आणायचं आहे तुम्हाला? ज्यावेळेस संभाजी भिडे अमरावतीमध्ये असं बोलतात की महात्मा गांधी एका मुस्लिम माणसाची उपज आहे, मुस्लिम मालकाची उपज आहे, म्हणजे महात्मा गांधींची आई, स्पष्टता बोलतात ते, महात्मा गांधींची आई अमुक अमुक मुस्लिम मालकासोबत झोपली होती आणि त्यातून महात्मा गांधींचा जन्म झालेला आहे. इतकं असंस्कृत बोलणाऱ्या माणसाबद्दल जेव्हा विधानसभेमध्ये प्रश्न विचारला जातो. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.